उत्तराचा तास आपण सुरू करतोय, पण त्याच्या आधी अत्यंत महत्वाचं असल्यामुळे आपल्या निदर्शनास आणून देतो. प्रचंड मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी शेतकऱ्यांची हानी झाली आहे, विशेषतः विदर्भात, मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी. हो, सोलापूर जिल्हाही आहे त्याच्यामध्ये, नगर जिल्हा आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, हिंगोली आहे, सांगली आहे, अकोला, बुलढाणा, वाशिम, जळगाव, औरंगाबाद सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठी हानी झाली आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला खरीपाची हानी झाली, आता रबीची हानी झाली, त्यामुळे शेतकऱ्याला मदत आता करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण खरीपात जी मदत त्याला घोषित केली होती ती देखील त्याला मिळालेली नाही, आणि आता ही जी हानी आहे याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती आहे की आपण शासनाला सांगावं, तात्काळ या संदर्भातले पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत या संदर्भातली झाली पाहिजे, याकरता शासनाने कारवाई करावी असे निर्देश आपण द्यावे अशी माझी आपल्याला विनंती आहे.